सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सावंतवाडी कॅथलिक अर्बन सोसायटीच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रकाश झोतात झालेल्या पुरुष व महिलांच्या स्पर्धेला स्पर्धकांचा तुफान प्रतिसाद मिळाला। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। युवा पिढीला खेळासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कॅथलिक अर्बन बँक सदैव प्रयत्नशील राहील असं आश्वासन या प्रसंगी संस्थेचे चेअरमन PF डॉन्टस यांनी दिलं। मॅरेथॉन असो या आपल्या शरीर स्वस्थ असो की आजची कबड्डी स्पर्धा असो सगळ्या स्पर्धा आयोजित करण्याने पाटील आंबेडकरांचं फार मोठं सहकार्य आपल्या पतसंस्थेला लाभतं। त्यांचे मित्रमंडळ आहे त्यांचे ते सहकार्य घेऊन अशा पद्धतीने ते आपलं हे स्पोर्ट्स आहेत स्पर्धा आहेत ह्या यशस्वी करत आहेत। मी आपल्या सगळ्यांचं फळप्रद कौतुक करतो। आपण सगळे भाग घेणार आहात त्याच्यामध्ये 1 कोटी विजय होणार आहे। आणि दुसरं मी TVS जे सॅलरी आहे आणि त्याची टीम आहे आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना हेल्मेट स्पॉन्सर केलेले आहेत। जी टीम विजयी होणार आहे त्या सगळ्या खेळाडूंना हेल्मेट मिळणार आहे, लेडीजला पण मिळणार आहे, जेंट्सला पण मिळणार, तर त्यांनीच आम्ही आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे। तर मित्रांनो स्वतः म्हणून पुढे येऊन त्याने हे स्पॉन्सरशिप केलेलं आहे, आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण केलेलं आहे, पण त्यांना आनंद वाटतो अशा पद्धतीचे खेळ स्पर्धा आयोजन केल्यामुळे त्याला अत्यंत आनंद व्यक्त करण्यासाठी आणि स्वतः पुढे येऊन स्पॉन्सर केलेले आहे। हेल्मेट सुरक्षा संस्था आहे त्यामुळे हेल्मेट सगळ्यांनी घालूनच गाडी चालवावी अशी अपेक्षा आहे। आणि आपण जर आणि जे पहिले 4 खेळाडू असणार आहेत आमचे 1, 2, 3, 4 क्रमांक ते पहिले 4 तिन्ही येणार आहे त्या सगळ्यांना किरबॅक देणार आहे खेळ स्पोर्ट्स किरबॅक आमच्या देणार आहे आपल्याला
प्रोत्साहित केलं जात आहे. यावेळी सेक्रेटरी मार्टिन आल्मेडा, संचालक विल्यम साल्डाना, संचालिका मोर्सेलिन डिसोजा, जेम्स बोर्जिस, संजय पेडणेकर, आनंद नेवगी, दिनेश चव्हाण, शैलेश नाईक आदी उपस्थित होते. महिला गटात एकूण 12 संघ सहभागी झाले होते. यामध्ये होलीक्रॉस सावंतवाडी संघाला प्रथम पारितोषिक, एस एम सिंधू कुडाळ संघाला द्वितीय, गिरोबा सांगली संघाला तृतीय, तर होलीक्रॉस ब संघाला चतुर्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. वेदान हरमलकल, उर्शाली सावंत उत्कृष्ट चढाईपटू, उत्कृष्ट पकड अजय राऊळ आणि काजल नार्वेकर, तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून आचरिका आल्मेडा यांना गौरवण्यात आलं.